या वेबसिरीज पहा आणि तुमचा वीकेंड बनवा आणखी खास. फिल्मवाला घेऊन येत आहे तुम्हाला आवडत्या वेबसिरीजची इंटरेस्टिंग माहिती, ज्या बेसिसवर तुम्ही घर बसल्या पॉपकॉर्न सोबत एन्जॉय करू शकता तुमचा हा वीकेंड. ब्रीद इन टू द शॅडोज. ब्रीद इन टू द शॅडोजचा सीझन अमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमध्ये अभिषेक बच्चन, अमित साध, नित्या मेनन हे कलाकार दिसणार आहेत. या वेबसिरीजचा पहिला सीझन जिथे संपला तिथूनच या सीझनची पुढची कहाणी सुरू झाली आहे. सिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये सय्यामी खेर आणि नवीन कस्तुरिया ही दोन नवीन पात्रे देखील मुख्य भूमिकेत आहेत. मयांक शर्मा दिग्दर्शित या सिरीजमध्ये ड्रामा आणि थ्रिलचा जबरदस्त तडका पाहायला मिळणार आहे. पहिला सीझन हिट ठरल्यानंतर दुसऱ्या सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हॉस्टेल डेज सीझन 3. प्राईम व्हिडिओवर हॉस्टेल डेज सीझन 3 या आठवड्यात 16 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत या वेबसिरीजचे मागील 2 सीझन पाहिले नसतील तर तुम्ही आता प्राईमवर सिरीजचे दोन्ही सीझन स्ट्रीम करू शकता. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे यंदा 21 सप्टेंबरला निधन झाले. राजू श्रीवास्तव यांची ही शेवटची वेबसिरीज ठरली. हॉस्टेल डेजच्या तिसऱ्या सीझनमध्ये राजू श्रीवास्तव यांचं पात्र कोणतं आहे आणि ते किती मोठं आहे याचा खुलासा झाला नाही, परंतु टीझरमध्ये त्यांना पाहून त्यांचा रोल खूप शानदार आणि मोठा असेल असे प्रेक्षकांना वाटत आहे. तसेच दुसरीकडे टीझर पाहून त्यांच्या फॅन्सचे डोळे पाणावले आहेत. मुखबीर द स्टोरी ऑफ अ स्पाय. झी फायवर असलेली ही सिरीज एका गुप्तहेराबद्दलची कहाणी आहे. मुखबीर या शब्दाचा अर्थच गुप्तहेर असा होतो. एखाद्या गुप्तहेराच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आणि घटनांवर ही सिरीज आधारित आहे. मालोय कृष्णाधार यांनी लिहिलेली कहाणी 1960 दशकातील आहे. पाकिस्तानात असणारे आपले सर्व गुप्तहेर पाकिस्तानच्या गुप्तहेर खाते ISI कडून मारले गेल्यानंतर त्याचवेळी इंटेलिजन्स एजन्सी भारत सरकारसाठी काम करणाऱ्या प्रकाश राज म्हणजेच SKS मूर्ती यांना कामरान नावाचा एक चोर भेटतो आणि त्याची सगळी कौशल्ये पाहून ते त्याला सिक्रेट मिशनवर काम करण्यासाठी पाकिस्तानात पाठवतात आणि पुढे तो कोणत्या गोष्टींना सामोरा जातो हे पाहणे उत्सुकतेचे आहे. यांसारख्या आणखी तुम्हाला कोणत्या फिल्म किंवा सिरीजबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.